म्हणजे मी माझा जन्म 52 सालचा, बाबासाहेब गेले 56 ला, बरोबर आहे? 56 सालनंतर मी 5 वर्ष असलं त्यावेळेस. पण फक्त एवढंच आपला आपला कोणतरी मोठा माणूस वारला, म्हणजे 56 सालची गोष्ट आहे. डिसेंबरला बाबासाहेब गेले, ती गोष्ट आम्हाला एका असं तुमच्यासारख्या कार्यकर्त्याने सांगितली. पण त्यावेळेस आम्हाला काय कळतं आहे बाबासाहेब कोण आहे काय आहे? पण फक्त म्हणे आम्हाला एवढं सांगितलं घरच्यांनी कबूक आपला मोठा माणूस गेला कोणतरी. ते चावडीमध्ये त्यांना आदरण जेवण्यासाठी लोक जमले होते, शोकसभा, त्या ठिकाणी मी गेलो. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मला तिथं समजलं, म्हणजे थोडक्यात मी ऐकलं सगळं त्यांचं. आता मला तर काय प्रत्यक्ष दिसत नव्हतंच, मी जन्म अंदाज आहे ना पहिल्यापासून, त्यामुळे हो नाही जन्मतच आहे. तेव्हाच मी 5 दिवसाचा असेल, 5 दिवसाचा त्यावेळेस ते या लोकांनी काहीतरी औषध टाकलं जुन्या लोकांनी, हो, तर त्याच्यामध्ये काहीतरी बिबेचा कसं काहीतरी उल्लेख होता, तर ते त्याच्यामुळे हे पडदे जाळले गेले खालचे. मग त्याच्यावर कोणता विडा झाला नाही, काय कुठला विडा झाला नाही माझा. बस वडिलांनी तेव्हा प्रयत्न केले, तेव्हा वडील सर्व्हिसला होते नोकरीमध्ये पोस्टामध्ये, त्यांनी सर्व प्रयत्न केला. पण ते काय तेव्हा इतके डॉक्टर उपलब्ध नव्हते आपल्याकडं नगरमध्ये, आणि मग तो मागास प्रकार असल्यामुळे मग थोडासा मी हे झालो, स्थगित राहिले गेलो. मग वडील एकाहत्तरच्या अगोदर 69 दादांची आमची गाठ झाली, अहमद दादाची. तर आम्ही तिथं जायचो नेहमी त्यांचे कार्यक्रम ऐकायला वगैरे. 69 70 गेलं, 74 गेलं, 75 आम्ही तिथं पार्टी ओपन केली. हो, भीम संदेश मायवाडीमध्ये एक पार्टी होती, जीवन विकास गायन पार्टी, आणि सिद्धार्थनगरला राहुल गायन पार्टी होती. त्या दोन पार्ट्या नगरमध्ये तेव्हाच फॉर्ममध्ये होत्या. पण आमची पार्टी म्हणजे किरकोळ असायची, तेव्हाच काय फक्त ढोलक आणि रामबाबा पाचारणी होते ना आपले, त्यांची पीठी घ्यायची. तर आपल्याकडे काही वाद्य वगैरे नव्हतं, त्यांचे ते पीठ होते, कार्यक्रम ते करायचे लोक. पण यांनी डेअरिंगने कधी केली नाही का पुतळाजवळ कार्यक्रम जा करायचं म्हणून, पण ती डेअरिंग मी केली माझ्या पार्टीमधून काय. आणि मग माझं ते खरं माझं कार्य अमर राहिलं आजपर्यंतसुद्धा.